बागेची छाटणी आणि बागेची पेस्ट लावणे ह्यात किमान 72 तासाचं अंतर पाहिजे. काडी चांगली तापली पाहिजे. चांगली तापून काडीतलं जे खालून जे अन्नद्रव्य उचलत आहे, पाणी उचलत आहे मुळ्या, ते सगळं पाणी तिथं प्रेशर त्या डोळ्यांच्यावर निर्माण होणं गरजेचं आहे. डोळे जे बागेचे आहेत ते टरारलेल्या अवस्थेत आले पाहिजे, चांगले फुगले पाहिजेत. नॅचरल सुप्त अवस्था मुडली तर गुळीघाडाचं प्रमाण हे 90 ते 95% कमी होऊन जातं. टरारलेल्या अवस्थेत लावले तर आपल्याला त्याचा दुसरा चांगला अत्यंत फायदा मिळतो की बाग तळातनं एकसारखी फुटते. बाग एकसारखी फुटायची असेल तर छाटणीपूर्वीचे 72 तास हे अत्यंत महत्वाचे आहेत. जर आपण थोडीशी घाई केली म्हणजे पाठीमाग पाला काढला, लगेच पाठीमागनं बाग छाटली, त्याच्यावर जर लगेच पेस्ट लावली, बाग फुटते ना. गुळीघाडाचं प्रमाण आपल्याला जास्त असलेलं दिसतं, लहान साईजच्या घाडांचं प्रमाण आपल्याला जास्त असलेलं दिसतं, एकसारखी बाग फुटत नाही, अशा सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो.